न्यू शाहू पॅलेस आहे, खूप सुंदर आहे पाहण्यासारखं. कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनाला गेलो. हे कोल्हापूरच्या देवीचं मंदिर आहे. आत्ता आम्ही चालले कुठं रे? बाळूमामा. मला आल्यापासून तेच सांगते, बाळूमामाच्या इकडे जाऊ नये, तू गेल्या वेळेस गेली नाहीच, ह्या वेळेस जाऊ नये जाऊ नये म्हणून. खूप सुंदर मंदिर आहे, कधी आले ह्या साईडला तर नक्की भेट द्या. आतमध्ये खूप सुंदर आहे, स्वच्छ तर इतकं आहे ना. व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग विथ सूर्यकामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी आले कोल्हापूरला, तर मी पाहायला आले इथं शाहू पॅलेस, न्यू शाहू पॅलेस. खूप छान आहे, सुंदर आहे, पाहण्यासारखं आहे. शूटिंग अलाउड नव्हतं, त्यामुळे थोडेसे फोटो घेतले. बाहेरच्या आवाराचं तुम्ही शूटिंग घेऊ शकता अगर तुम्हाला जमत असेल तर, पण शक्यतो काही असं जास्त तुम्ही तिथल्या कुठल्याही गोष्टी दाखवू शकत नाही, त्यामुळे मी थोडेसे फोटो घेतले. रेग्युलर ओपन असतं, सकाळी 9 ते 5 टायमिंग आहे. बाहेर तिकीट आहे, तिकीट काउंटरवरती आल्यानंतर तिकीट घ्यायचे. म्युझियम आहे, म्युझियम पाहण्यासारखं आहे. त्यानंतर मी गेले देवीच्या दर्शनाला कोल्हापूरला. तिथंही शूटिंग अलाउड नाही आहे आणि गर्दी बऱ्यापैकी जास्त होती, शूटिंग घेता पण येत नव्हतं. बाहेरचा भागाचं परिसराचं तुम्ही शूटिंग घेऊ शकता, पण मी फक्त फोटोज क्लिक केलं कारण वेळ कमी होता, पुढे जायचं होतं. हे आहे मेन देवीचं मंदिर, जे कलश दिसतं. जितकं मला थोडंसं घेता आले फोटो तेवढंच मी घेतले, कारण कवर होतच नाही कुठल्याही बाजूने घेतलं तर. ओटी घ्यायची आहे, ओटी बाहेर असते, तुम्ही ओटी घेऊ शकता. किंवा तुम्हाला अगर दक्षिणा हे करायचं असेल तर तिथं रीतसर पावती पण देतात. त्यानंतर आम्ही गेलो आत दर्शनाला. दर्शनासाठी 2 लाईन आहेत, एक मुख दर्शन आहे, त्यानंतर चरण दर्शन आहे. दोन्ही ठिकाणाहून देवीची मूर्ती स्पष्ट आणि छान दिसते, तर तुम्ही कुठलेही दर्शन घेऊ शकता. तुमच्याकडे वेळ किती आहे, गर्दी किती आहे. आम्ही गेलो 1:00 वाजले होते आणि रविवार होतं, त्यामुळं थोडं बऱ्यापैकी अशी गर्दी होती. चरण दर्शनाला खूप जास्त गर्दी होती, मुख दर्शनाला गर्दी कमी होती. तर व्यवस्थित दर्शन झालं, दर्शन घेतलो आम्ही देवीचं. त्यानंतर पुढे जायचं होतं आणि तिथं त्या परिसरामध्ये दागिने, कोल्हापुरी दागिने सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही तिथं त्या परिसरात म्हणजे आवारात त्या मंदिराच्या आजूबाजूला दागिने भेटतात, किंवा बाहेर कुठेही तुम्ही दागिने घेऊ शकता. त्यानंतर मी बाहेर आले, इथून मी ओटीचं घेतलं. प्रसाद मिळतो आपणाला, कुंकू काय घ्यायचं असेल तर, आणि पेढे खूप छान आहेत, ते घेतले. त्यानंतर आम्ही निघालो पुढे. आत्ता आम्ही चालले कुठं रे? बाळूमामा. अतनापूरला मी तुम्हाला शेती दाखवते. सगळीकडे ऊस दिसते, हिरवगार. हे गेलंय ना आत्ता असे ऊस? हो, ऊस गेला. पण गुराळ होता तिकडे? गुराळ नाही, कारखाने ऊस. आणि गुळ, कोल्हापुरी गुळ गुराळवर पण तयार करतात, कुठेतरीच गुराळ जास्त नाही. पण सगळी शेती ऊसाचीच आहे का? ऊस मला वाटत 83 नाही, दुसरं काय मकाय कुठं तरी दिसतोय. ऊस गेला की भात करते, भात करते ते करते. पण जास्त 1 केलं की ते घरापुरत किती, 2 जात असत ते तेवढंच. पण म्हशी किती येते एका शेतकऱ्याकडे अंदाजे? भरपूर येतो मला वाटतं, सगळी गोष्ट माहिती. तांदूळ इथे विकत नाही ना? हे कोल्हापूर ते कुठल्या मार्गावर आपण चाललोय? ते गारगोटी मार्ग. गावचं नाव आहे? राधानगर. हा, राधानगर हे नाव ऐकलंय. कोल्हापूर वरून मला किती, 30 किलोमीटर? जास्त आहे, 35. 45 किलोमीटर भरपूर लांब आहे. हे टीव्ही वर सिरियल आल्यावर जास्त प्रसिद्ध झालंय की मंदिर आधीपासून प्रसिद्ध आहे? मंदिर आधीपासूनच आहे. हा,
धोका आता आणि जरा जास्त त्या देवाचा महिमा मध्ये एवढा कोरोनाचा हे होता सगळी कुठं गर्दी होत नव्हती. इतर रोजचं मला वाटतं एक 500 ते 800 ते 900 माणसं जेवायला बसायची. कशामुळे ते कोरोनाचं तसं की भेंड्रा वगैरे आले का नाही तिथं नेहमी हे जसं जेवणाच आहे भंडारा असत जे आहे त्या ह्याच्यामध्ये. आई आल्यापासून बोलते गेल्या वेळेस तू कोल्हापूर सगळं बघितलेस त्यावेळेस मला आल्यापासून तेच सांगते बाळू मामाच्या इकडे जाऊन ये तू गेल्या वेळेस गेली नाहीच त्यावेळेस जाऊन ये म्हणून. आम्ही आलो आता उतरतो. हे किती वेळ लागलं रे? पाऊन तास लागलं. बाहेरून तर छान दिसत काय याची माहिती. आत आला नाही का इथे तर शूटिंग नसेल बघतो आधी उतरू. हा कुठल्याही मंदिरात आज शूटिंग नाही फक्त बाहेरचा आवार दाखवते. आबाळ आलाय बाहेरून दाखवते मी तुम्हाला. उतरलो आता गाडी पार्किंग करतो. मंजुळा नारायण यात्री निवास आलो आम्ही. वातावरण बघा कधी पाऊस येईल असं वाटतं म्हणून दाखवतो तुम्हाला. आभाळ कसा आला तर दर्शनाला जाण्याचा मार्ग आहे इकडून आहे. आत्ता गर्दी नाही तरी सोडता तिकडून मग जिथपर्यंत शूटिंग घ्यायचं अलाउड असेल तिथपर्यंत घेतो. महालक्ष्मीला आलेल्या शक्यतो ह्या साईडला येऊन जातात दर्शनाला. हॅलो. यात्रेच्या वेळेस असे हे लाईनिंग कधी यात्रा असते दिवाळीच्या टायमाला काहीतरी यात्रा असते तेव्हा गर्दी. बाकी मला वाटतं पौर्णिमेला गर्दी असते अमोशेला. पण हे स्वच्छ आहे खूप छान केलं. गर्दी नाही म्हणून 5 मिनिटात आलो. मला वाटतं गर्दीत तास तास लाईन असेल आरामात लागत असते. पण तशा गर्दीच्या वेळेस येण्यापेक्षा निवांत आलेलं बरं. अरे बापरे खाली पण आहे खूप ठिकाणी हे रे. हे मस्त आहे मंदिर परिसरात स्वच्छता राखा. भंडारा आहे का? प्रसाद असतो काय असत महाप्रसादाचं टायमिंग आहे ना 11:30 ते 2 सकाळी आणि संध्याकाळी 8 ते 10 आहे. गर्दी एवढी नाहीये दर्शन घेऊन खाली येत आहेत ते. तिथं महाप्रसाद आहे समोर पाण्याची इथे हे आहे सोय भरपूर आहे सगळ्या. म्हणजे आणि उन्हाळ्यामुळे आहे लाईन. इथून थोडीशी लाईन लागली. हे अशी लाईन आहे आणि इथून थोडीशी लाईन आहे जास्त नाही आहे. हे बघा मंदिर असं बाहेरून हे कलश आहे. भंडारा सगळं ह्याला पण ज्योतिबाला पण भंडाराच की रे. खूप सुंदर मंदिर आहे आणि स्वच्छ पण तेवढंच आहे. कोल्हापूरला आले तर नक्की भेट द्या खरंच सांगते. आतलं इतकं सुंदर आहे आणि इतकं मनमोहक आहे ना सांगू शकत नाही. खूप सुंदर मंदिर आहे. कधी आले ह्या साईडला तर नक्की भेट द्या. आतमध्ये खूप सुंदर आहे आणि स्वच्छ तर इतकं आहे ना की काही विचारायलाच नको. कुठून आले आजी तुम्ही? इस्लामपूर. कुठं जाऊन आले का इकडंच आले? दरवर्षी येता प्रत्येक अमुशेला आहे 16 आहे आज दर अमुशेला येत आहे. मी पहिल्यांदा आले. तिथलं फोटो चालतंय ना. हे नारळ कुठं द्यायचं?
तिकडे बाहेर आहे का? पण आज कुठे आमोशे? आमोशे आमोशे नाही, आयतवारच्या आमचा. किती वर्ष जुने मंदिर आहे? तुम्ही ह्याच्यात येते, माझ्यासोबत मी घेते तुम्हाला. आजी भेटल्या, खूप छान वाटलं. इथं काय धान्य जाऊ हे काय असं का? ह्या आजोबांचं वय किती तुम्हाला अंदाज आला असेल. खूप वय आहे. पण ते तिथं जे पुड्या येतात, म्हणजे भंडाराचे पॅकेट किंवा पुड्या, त्यात साखर किंवा दाणे असे असतात, तर ते सगळं काढतात आणि चाळणीने चाळतात. आणि खाली जो भंडारा निघतो तो प्रसाद म्हणून जे कोणी येतं दर्शन घेऊन जाताना घेऊन जातं. तर खूप असे छान बोलवत होते आणि येतील त्यांना सगळ्यांना ते परत पॅकेट बांधून देत. खूप छान आहे असा. जुना बोलली म्हणून आले आणि आता असं वाटतं की निवांत राहावं एका दिवशी वेळ काढून. खूप स्वच्छ आहे. इतक्या काही गोष्टी आहेत ना आपल्या महाराष्ट्रात, आपण पाहायला पाहिजे. आपण लांब लांबच्या गोष्टी पाहतो, जवळच्या गोष्टी सोडून देतो. ते किती जवळ आहे कोल्हापूरवरून? 45 किलोमीटर की 40 पाऊण, अर्धा तास लागेल. फक्त मी बाहेरून थोडंसं पूर्ण दाखवते शूटिंग घेऊन. खूप स्वच्छ आहे आणि खूप मोठी अशी जागा आहे, व्यवस्था आहे, पाण्याची सोय, जेवण राहण्यासाठी सगळं आहे. कधी तुम्ही गेले तर निवांत तुम्ही राहू शकता तिथं दर्शन घेऊन. हे समोरचं आहे मंदिर, पूर्ण कवर करण्याचा प्रयत्न केला. पण आभाळ इतकं आलं होता ना, खूप अंधार वाटत होता. वाजले होते फक्त 4:30, पण खूप सुंदर मंदिर आहे. कधी ह्या साईडला आले तर नक्की ह्या मंदिरला भेट द्या. आदनापूरला हे मंदिर आहे, बाळूमामाचं प्रसिद्ध असं हे मंदिर आहे. मी पहिल्यांदाच गेले, खूप छान आहे. दर्शन घेतो. बाहेरचं शूट घेताना आमच्या कॅमेराची बॅटरी संपली होती, आता चार्जिंग केलं आहे. तर मस्त दर्शन झालं. मला ना गावचं नाव बोलता येत नाही, सगळे चिडवतात. आदमापूर. ए थांब कासू, तू बोल. आदमापूर काय झालं? आदमापूर बरोबर आहे ना? आला तर आणि रिटर्न चाललोय कोल्हापूरला. साईडचं वातावरण खूप छान आहे. किती वाजले? 5:15 वाजले. टायमामध्ये सगळ्या गोष्टी झाल्यात. तर आत्ता एकांना भेटायला जायचं, त्यानंतर रंकाळ्यावर जायचं. रंकाळ्यावरती दोघी तिघी भेटायला येतो बोलले, त्यांना फोन करून सांगते मी येणार आहे म्हणून. बाकी काय? अजून गोळा खायचा आहे बरोबर. नाही बघू ना रंकाळ्यावरती. त्यावेळेस आठवतं तुला, आधी आल्यावर आपण रंकाळ्याला गेलो होतो. खूप छान आहे. ऊसाची शेती, वातावरण एकदम थंड आहे. असं जाणवत नाही असं गरमी, म्हणजे उन्हाळा आहे असं. दुपारी थोडंसं वाटलं महालक्ष्मीच्या मंदिराचं येतं. पण मंदिर हे जे होतं ना, बाळूमामाचं गाव, म्हणजे मंदिर आहे तिथं बाळूमामा हे गाव, पण तेच ना त्यांचं. पण हे खूप छान आहे. ट्रस्टच्या खालीच आहे ना सगळं. हां, बाकी काय शूट नाही घेत आलं, कारण हे पण आहे म्हणजे अन्नक्षेत्र आहे तिथे. अन्नक्षेत्र आहे, भक्त निवास आहे. तुम्ही कधी आले तर तुम्ही राहू शकता. खूप छान परिसर आहे आजूबाजूला, वातावरण खूप छान आहे. कधी आले कोल्हापूर साईडला तर नक्की वेळ काढून या आणि एक दिवस तरी तुम्ही मुक्काम करा. कारण फक्त जाऊन दर्शन करून येणं वेगळं आणि तिथं राहून त्या परिसरासोबत सगळं पाहणं ते वेगळं. माझ्याकडे वेळ नव्हतं, कारण मला वर्षाकडे जायचं होतं, त्यानंतर रंकाळ्याला जायचं होतं आणि सरांना परत घरी जायचं होतं. त्याच्यामुळे मी दर्शन घेतलं आणि पाहून परत आले. तर पुढचा जो व्हिडिओ येईल तो हिचा येईल, वर्षाचा. तिच्या साड्या घेऊन जाणार आहे. जेवढं शूट करेल तेवढं बघते. वेळ कमी असल्यामुळं असं व्यवस्थित शूटिंग घेता येत नाही आहे. आणि रंकाळ्याला तर खूप अंधार पडणार आहे, कारण तिथं थोडं तरी उजेड पाहिजे, जो तलाव आहे रंकाळ्याचा दाखवण्यासाठी. पण मी 2 दिवसा गेले होते, म्हणजे 4:30 एकदा 7 ह्यावेळेस बघूया रात्रीचं वातावरण कसं असतंय. चौपाटी आहे, खाण्यापिण्याला काय काय आहे ते पण पाहायचं आहे. जमलं तर तिथला व्हिडिओ करेल. तर हा व्हिडिओ मी इथं संपतो. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.